नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आहे संडे, घरी मी एकटाच आहे सध्या। बघा, घर पूर्णपणे मोकळं आहे। पूजा आणि भाव्या गेल्या आहेत पूजाच्या बेस्ट फ्रेंडकडे, तेच म्हणजे मयाच्या कडे। कधी ना कधीतरी बघितलं असेल मित्रांनो, जर तुम्ही आपले डेली व्लॉग्स बघता, त्याच्यामध्ये पूजा तुम्हाला दिसत असेल फ्रेंड सोबत एका बोलत बसलेली असते, मया मया मया। तर पूजा तिच्या घरी गेली, श्रावण चालू होता तर नॉनव्हेज वगैरे सगळं बंद होतं, पुन्हा नॉनव्हेज खाण्याला चालू केलंय। मी तर अधूनमधून खात होतो, पूजाने पूर्णपणे स्टॉप केलं होतं। अँड सेम गोज टू अवर फ्रेंड्स ऑल्सो। मयाच्या घरी चिकन प्रिपेअर झालंय, पूजा आणि भाव्या ऑलरेडी गेले, मी पण निघालोच आहे। आपण गेल्यावरती बघणार आहोत भावार्थ, त्याच्यासोबत भाव्या खूप छान खेळते। ते आहे करून ते येणार आहे का पुढे भाव्या? हा, व्हेरी गुड, बघ बघ चांगलं बोलल्यावरती। वरती बस तू इथे बस, आता मी खा। सगळंच नव्हतं का चिकन? श्रावण पाळला ना? श्रावण नाही, फक्त 10 दिवस पाळले आपले, गणपतीच्या नंतर नाही कंट्रोल मयाकडून जेवण आलो आहोत। तर आता आम्ही आलो जुडिओला गोरेगावच्या, कारण की पूजाने जे भाव्यासाठी बर्थडे साठी बघितलंय पीच कलरचं फ्रॉक आहे की काय दिलंच माहिती, आणि तिने स्वतःसाठी पण काय बघितलंय गाऊन पीच कलरचा, तर माझ्यासाठी पण पीच कलरचा शर्ट, मला तर कुर्ता घ्यायचा होता पण ही म्हणते शर्ट, तर ठीक आहे जुडिओमध्ये आलो होतो आपण, बघूया भेटतंय का, नाही तर बघू भेटतंय का, नाही तर दुसरा ऑप्शन पण काहीतरी बघावं लागेल। माझं शर्ट बघायला आलो ना पूजा, चला चला टाइम नको घालवा, दुसरे पण काम आहे दादा। लास्ट टाइम आपण आलो होतो त्याच्यापेक्षा आता जरा जास्ती भरलेलं दिसतंय। हे तर लेडीज आहे, जेंट्स साठी बघू पोट पोटामुळे माझं अडलं काय भाव्या, मामा काय करते बेटा भाव्या? शर्टचा राऊंड गेले आणि इथं भलतच चालू आहे काहीतरी, आता ही एक एक करून गोष्टी बघत बसताने ट्राय करत बसताने 4 वाजून म्हणजे 4 वाजत झाले आता, तर बघू आता इथून कधी निघायला होत आहे। हे पण पीच कलर आहे, घाल पुढे पुढे पाठवते आणि स्वतः कुठेतरी निघून जाते परत। शर्टच्या त्या साईडला आहे, त्या कॉर्नरला आहे, माझ्या शर्टचं राहून गेलं आता दुसरंच चालू होणार आहे। ते होईल ना तिला, थोडं मोठं सोड, थांब ना भाव्या। जेंट्स सेक्शन जे की अगोदर मी पाठून माझ्या पाठच्या साईडला होता, ते आता चेंज केलं, रिप्लेस केलं त्यांनी ह्या साईडला, सगळे कलर भेटले बट पीच कलर नाही आहे आता। दुसरीकडे पकडिले, चल या चल घरी जाऊ, चल बस चाल बाबा, चल
कुठे गेला? गरम 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 कुठून बरा कुठून बरा तिथे सारखी माझ्याकडे पाठी वळून वळून बघते, कारण की बिलिंग तिला मी म्हटलं की तुझा फक्त लाईनी दुबारा ते मी करतो, तर मी नाही जाणार आहे, बघूया ती काय करते. भाव्या आपण निघून जाऊया बेटा, पळून जाऊया, मम्मीला बिल करू दे. नाही नाही म्हणता म्हणता तिने काय काय रस्त्यामध्ये इथून लाईन लावून जाता जाता तिला जेवढ्या गोष्टी भेटल्यात रस्त्यात सगळ्या उचलल्यात काय ना काय तिला. नाही नाही कर, काय काय पाहिजे कसला, माझा कशाला फोन पाहिजे तुझा. एक हॅग आहे बायकोचा, ती तिला सगळे पासवर्ड वगैरे माहिती आहे, गुगल पे म्हणून ती कधी वगैरे पे करून. चला शर्ट तर काही भेटला नाही, शर्टच्या ऐवजी जे काय रस्त्यात भेटलं जे काय आवडलं त्यांनी घेऊन टाकलंय. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आवडल्यात पण घेतल्या नाहीत, म्हटल्यानंतर कधी सेपरेट ब्लॉग बनवू ना. वर चाईल्ड सेक्शनमध्ये तुम्ही बघितलं असेल की छान छान कलेक्शन आलंय, नंतर कधीतरी करू, कारण की आता आपल्याला दुसरी तयारी करायची. जन्म हुआ के बाद आपका हाँ बहुत 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 एक्चुअल में हुआ not face reader, at least I get the top and I simply print out. Science. I'm a classroom officer, retired from Government of India. Okay. Retired in 2008. Okay. I'm going to come. You pack karke de dena something. Aapka kya job hai? Digital marketing. Digital marketing. Sorry? Yes, I'm also working. Yeah, she is also. We both were in same company, but after that our process got ramped down, so now she has joined different one and I'm in different one. That means you are knowing each other there also. Yes, from I last... I don't call it the marriage. I call it known marriage. Right. Known marriage is a softer word, and love marriage is a harsh word. That's right. What do you call it? Bhavya. Ah, are you? Nana, acha, nana, acha. Papa, jaan deta, jaan. Such a... Thank you so much. Your name, sir. कस्टमाइज केक बघायला आलो, ऑलरेडी एकाकडे आपण बोलून ठेवलंय, बट तरी ऑप्शन साठी आपण दुसरीकडे चेक करतो. केकची तुम्हाला थीम नाही, डायरेक्ट बर्थडेचा व्लॉग असेल त्याच्यामध्ये केकच दिसेल. ऍक्च्युली पूजाने खूप अगोदर पासूनच ती थीम विचार करून ठेवले. परत फोटो वाला कारण की आपला इथेच आहे ते हॉल, इथे जवळपास आहे तर जमेल का. आपण केक यांच्याकडूनच होतो, मॉन्जिनिस आपल्या गोरेगाव स्टेशनच्या जवळचीच ब्रांच आहे, तर हॉल पण इथून जवळच आहे, थोडंच 5-10 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. तर ह्यांच्याकडूनच आपल्याला केकची डिलिव्हरी पण होणार आहे, म्हणजे केक आपल्याला तिथे डायरेक्ट हॉलवरतीच होणार आहे. बेबी घरातला ना, नको 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 शार्प टूथ डूड डूडू वाला पण ते बघते ना, ते पण हवंय मला. अरे किती एका केक वरती काय काय पाहिजे तुझ्या, एकच काय तरी डिसाइड कर, तो कापलाच जाणार आहे. कापलाच जाणार आहे, मग त्याचा फोटो येणार आहे, पण तो पाहिजे नाही मला. पैसे घालतो बसायला पीच कलर तर हा तुला लाईट नाही वाटत आहे. नाही बरोबर आहे, भाव्याचा पण शर्ट तसंच आहे, माझा पण शर्ट शर्ट हा माझा पण शर्ट.
अरे हाँ मैं बोल आपको कौन सा पूछूं ये वाला मेरे को दिखाओ ना जरा ओपन करके वो क्या पण बघितलं होतं की जस्ट थोडीशी साईज त्याची मोठी वाटते आणि मी दुसरं ट्राय करून बघतो असं मी कधी केलं नव्हतं की शॉपमध्ये कपडे वगैरे काढून असं ट्राय करायचं बट आता ऐकून करावं लागतंय ट्राय काय असतं बेटा सगळे पेपर बॉक्स सगळे तिला पकड झालंय आपल्या दिवसाचा कम्प्लीट आपण सगळ्यात अगोदर मायाकडे जेवायला गेलो त्यानंतर आपण जुडिओला गेलो जुडिओ मध्ये जे पाहिजे होतं ते नाही भेटलं तिथं दुसरी शॉपिंग केली त्यानंतर आपण केकची ऑर्डर दिली केक अराउंड 4000 पडला रिझनेबल वाटलं मला कारण की तेवढ्या क्वांटिटीचा आपल्याला हवाय आणि जी पाहिजे ती थीम भेटते केकची केकची थीम आपण बर्थडेच्या दिवशी शेअर करू फ्रेंड्स त्यानंतर मला पाहिजे तो शर्ट पण भेटला जो ऍक्च्युली पूजाला पाहिजे होता तुम्ही इतका व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आता आपण व्हिडिओ हा भाव्याला कंटाळा आला आता आपण घरी भावे आता घरी जाऊया बेटा ओके व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर शेअर करा व्हिडिओ इतर फ्रेंड्स फॅमिली सोबत भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय टाटा कल बेटा टाटा ओपन इन्व्हिटेशन आहे फ्रेंड्स जमलं तर नक्की या भाव्याच्या बर्थडेला सगळ्यांनी जे पण सगळे जर ह्या आसपास मध्ये एरिया मध्ये राहत असतील आणि आम्हाला जर ओळखत असतील तर नक्की भाव्याच्या बर्थडेला सगळ्यांनी आहे मनापासून इन्व्हायटेड आहे सगळे जमलं तर नक्की आपल्या बेबी भाव्याच्या बर्थडेला भेटू एन्जॉय करू स्वीट साधा सिंपल बर्थडे असणार आहे बट जितके जण असू तितका चांगला सेलिब्रेट करता येईल राईट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 बाय